नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। तर आज आम्ही दारफोडी मैदानात आलेलो आणि आता तुम्ही भरपूर दिवस झाले शॉर्ट व्हिडिओ बघताय। सौरभ मुक्काम व्लॉग्सला व्हिडिओ गाजत होता, वाकेश्वरचं सुयोग पडतर यांचा सुंदर। तर आता सुंदर बद्दल आपण जाणून घेणार आहोत, सुंदरचा प्रवास कसा आहे, कसा कसा गाड्यात कोणाकोणावर सुंदर पळलाय हे जाणून घेणार आहोत आणि माहिती करून घेणार आहोत। या तर जसं मित्रांना तुम्हाला सांगितलं सुयोग पडतरे वाकेश्वरकर यांचा सुंदर आपण सौरभ निकम लागलाचे शॉर्ट भरपूर आता व्हायरल झालेत पाहिले असतील। तर प्रथमतः नमस्कार आणि आमचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती तुमचं अभिनंदन आहे, धन्यवाद। सुंदर आता हे नाव आता भरपूर वाढलंय कारण शॉर्ट भरपूर जणांनी बघितलं, अखंड महाराष्ट्रभर सुंदरचं नाव झालंय शॉर्टच्या माध्यमातून। तुम्ही जे काय सुंदरची माहिती दिली पण थोडक्यात विचारायला म्हणलं तर सुंदर हा घरचा आहे का विकत घेतला? नाही, आपल्या घरच्याच घ्यायचा। घरच्या सुंदरला कसं तयार केला तू? सुंदरला म्हणजे कसं झालं, आपल्याला नादेव रक्तातलाच आहे म्हणजे कसं वडिलांनी पहिल्यांदा 2006 साली ज्यावेळेस आड्डे बंद झाली त्यावेळेस आपला बैल एक सुंदर म्हणून बैल पळत होता, त्याच्यानंतर घरच्या गायला खोंड झाला, ते आपला पहिला सुंदर पळत होता म्हणून याचं पण नाव आपण सुंदर सुंदर ठेवलं। दिसायला बिसायला पण त्या म्हणजे त्या रेखेनुसार आपलं नाव त्याचं सुंदर ठेवलं होतं। कसं होतं रक्तात नाद असलं की कशी शिकवून द्यायची काय आणि घरात मुळात वडिलांचं आपल्याला सगळं त्यातली माहिती राहते की बाबा काय केलं पाहिजे, मग आम्ही पहिल्यापासून बैल कधी असं पहिलं बिंदूड व्हायचे, त्यावेळेस बिंदूडला आम्ही बैल म्हणजे असं लगेच काढला नाही, दोन्ही खांदी पूर्णपणे ट्रेन बैलाकडून बैलाला शिक्षण दिलं। कसं असतं बैलगाडी क्षेत्रात जर एखादी वस्तू चांगली जर भविष्यात पळवायची असेल तर कोणतेही गडबड नाही केली पाहिजे, पहिल्यांदा त्याचे फेरे व्यवस्थित काढले पाहिजेत, व्यवस्थित पहिल्यापासून नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे, आदत नियोजन दुसरं एकदा शिकवण झाले ना की प्रॉब्लेम येत नाही, जवळजवळ आम्ही बऱ्यापैकी 15-20 फेरे झाल्यानंतर त्याला बिंदोडला काढलं। प्रामुख्याने याला शिकवण कोणत्या बैलाला दिली तू? प्रामुख्याने म्हणजे कसं आमच्यातलं राजू नाना त्यांचं सर्वांना म्हणजे सहकार्य असत, त्यांनी परत बाबा आपले निकम बापूमा त्यांची बैल असू द्यात म्हणजे त्यांनी सुरुवातीला त्यांनी शिकवायला सुरुवात केली। त्याच्यानंतर आमचे मित्र एकात शिरसोडीचे गणेश देशमुख गणेश इंगळे म्हणून त्यांच्या बैलावर पण आपण याला शिक्षण दिलेलं आहे, दिनकर देशमुख आपले त्यांच्या पण बैलांच्या बरोबर हे लोक ज्यांना आवाजी घेतले तू हे सगळे बैलगाडी क्षेत्रातले जुने लोक आहेत, जुने लोक आहेत अनुभवी लोक आहेत, त्यांच्यावर शिकलेलं आता सुंदरला मला वाटतं की सुंदरला कुठलं त्याचा रेकॉर्ड आहे की तो स्वतःनंतर कधी बाहेर गेलाच नाही पण दुसऱ्याला पण तो बाहेर जाऊन देत नाही, बाहेर नाही त्याच्या लागतातच नाही, तुम्ही आधी तुम्हाला त्याला शिक्षण फायदा आहे, शिक्षण महत्वाचं चांगलं झालं। सुंदरचं आतापर्यंत पहिले कोणा बरोबर झाले तुझे? सुंदर तसा दिनकर देशमुख त्यांच्या बैला बरोबर झाले, शिवाबरोबर सोनारपाड्याचा मानकिया शिरज वस्तीचा गल्लास परत कनेरखेडचा पाखऱ्या त्याच्यानंतर असे म्हणजे चांगली चांगली बैल आहे नामांकित नामांकित बैल आहे ती त्यांच्या बरोबर पळालेला आहे। असं पण नाही की बाबा नामांकितच बैलाबरोबर पळालाय, ह्याच्यापेक्षा कमी पळणाऱ्या बैलाबरोबर सुद्धा तो पळालाय तसे त्यांना हे करून दिलेले बिंजोडला जास्त चालला का? म्हणजे त्याचं शिक्षणच बिंजोड मध्ये झालं आणि बैल मुळात बिंजोडला जास्त पळाला, मैदान ही त्याच्या भेटलेच नाही कारण बंदीचा काळ बऱ्याच झाला बंदी झाली त्यामुळे बैलाला जास्त मैदान मिळालं। बिंजोड बिंजोड म्हणलं बिंजोडचा बादशाह म्हणते त्या बिंजोड किती झालं तरी सुंदर साधारणतः तो 150 बिंजोड खेळा एक 50-60 बिंजोड आपले त्याने केले म्हणजे बिंजोड जरी मार खाली असली तरी त्यांना सदस्याची मार खाल्लेली नाही गरिबांच्या वस्त्रांवर गरिबांच्या बैलाबरोबर त्यांनी बिंदूर केले हे महत्वाचं असतं। कसं होतं सगळ्यांनी जर म्हणलं पैसेवाले तर मग सगळे पैसेवाले आहेत ना या क्षेत्रात? नाही ना बरोबर, कारण सगळे शेतकरी सामान्य शेतकरी आहेत सगळ्यांची बैल पळतोय, आपला एक मित्र असतोय बाबा त्याचं वासरू नुकतंच पळायला बरोबर त्याला कसं असतं त्याला टॉपच्या एखाद्या पैरात पळायचं असतं त्याला कोण बैल देत नाही, मग आपण काय बाबा बलम मार खाल्ला जरी सुंदर नाही बोलायला घेतला तरी चालेल पण तुझं वासर पाळलं बरोबर पहिल्यापासून आपली एक हे राहिलेली आणि हे महत्वाचं आहे कारण माणूस की जपलं महत्वाचं आणि म्हणजे गुलाल व्हावाच असं मैदानात आम्ही कधी येतच नाही की आपला गुलाल झाला पाहिजे, आमचं एकच असतं की आपल्या बरोबर असणारे सहकारी किंवा आपण ज्याच्या पैऱ्यात पळेल त्याचं समाधान झालं बरोबर, म्हणजे कसं असतं मैदान खेळणं आपलं हे नाद आहे म्हणजे जिंकणं हारणं हे विषय वेगळा असतो पण आपलं आपली एक हे आहे महाराष्ट्राची परंपरा संस्कृती मी ज्या प्रमाणावर चॅनलचं नाव ठेवलंय एक
महाराष्ट्राची परंपरा संस्कृती टिकली पाहिजे, बैल जगला पाहिजे, बैल पाळला पाहिजे, तरच आपली संस्कृती टिकणार. बरोबर. सोनारपाडेचं मणकेमर पाळायला सुंदर. हा सोनारपाडे कुठं झाली होती शर्यत? ही आपल्या खटामध्ये झाली. खटामध्ये किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे? ही साधारणतः एक 2 वर्ष होत आले असते. बरं. हा बिनझड लागलेली. हा बिनझड बिनझड होय. कशी गाडी पडली? गाडी एक नंबर पळाली होती. गाडी पण तशी विरोधात टॉपचीच होती. म्हणजे आम्ही म्हटलं नव्हतं की आम्हाला. आणि कसं होतं, ज्या दिवशी आम्हाला असं वाटलं ना की आपल्याला ह्या गाड्या होणार नाही, त्या दिवशी त्याने गाडी लावली. आणि इतर वेळेस बाबा चुकून मार्गाला असं झालंय. पण ज्या दिवशी वाटतंय ना यायला ही गाडी टॉपची आपल्याला होणार नाही, त्या दिवशी 100% त्याने गाडी लावलेली. हा त्याचं जास्त डायव्हल बरं. दोन्ही खाली पोहोच, दोन्ही खाली पब्लिक ने पण स्पीडला काय फरक? स्पीडला काहीच फरक नाही. विषय कसा होतो, डावीन असला की तुमच्या गाड्यात वासरू देऊ द्या, बैल देऊ द्या, मग तो घेऊन जाणारच. त्याचा डावीची खासियत आहे की तो घेऊनच पळतो. उजवीला असला की तो घेऊन पळत नाही. म्हणजे त्याच्यात मस्तीत पण त्याच्यातून काय होतं, कायला उजवीला स्पीड भरपूर असते पण डावीला कमी होतं. नाही नाही डावीला काय पण टाका डावीला असलं पण जरी असला ना तर घेऊन पळणार. आणि उजवीला असलं त्याच्यातून आलं पळणार. मित्रांनो, कारण काय होतं, आपण साधारण बघतो काय बायलांना उजवीची सवय असते एखादीच, काय डावीला पळतात, काय पब्लिक कायला पब्लिक नको असतं किंवा कायला आपल्या गाड्या असली तरच पाहतात. भरपूर असे बायलांच्या मध्ये फरक आहेत. तसंच सुंदरच त्यानं सांगितलं सुयोगनं की डावीला जर पासला आणि उजवीला कसलं खोन टाका किंवा बैल असू द्या काय असू द्या ते घेऊनच पळणार. आणि उजवीला लागला तर उजवीला तो त्याच्या नावात पळणार. डावीला कसं पळतो त्याला महत्व देत नाही तो, उजवीला तो त्याच्या स्पीडने पळतो. सुंदरचा प्रवास आता बरं तो डावणीला म्हणजे बैलचं घरच्या गायच असल्यामुळे तुझ्या लहानापासून लहानपणापासून तुझ्या दावली लागला तू तुझ्या बघण्यात. सुंदर जो वय किती आता? साधारणतः 4.5-5 वर्षाचा. तू 64 आणलाय? नाही नाही साधारणतः आता वय 5-5.5 वर्ष आहे. बोलतो 5-5 दावलेला कसं स्वभाव वैशिष्ट्य काय सांगशील? दावली स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे त्याचं कसं असते, म्हणजे असं जर एखाद्या त्याला लाळा लावला ना की त्याचा विषयच नाही, म्हणजे त्याला मारणे हा भानगड नाही, फक्त रागीट आहे. म्हणजे कसं, तो मैदानात आला का नाही त्याला राग जास्त, म्हणजे त्याला राग सहन होत नाही किंवा खाली गेल्यानंतर वळवल्यानंतर त्याला कधी एकदा सुटून जातोय असा विषय. तर स्वभाव वैशिष्ट्य लय शांत. म्हणजे जर एखाद्या कोणी बाबा आता मिसेसचं एक उदाहरण घ्या, ह्याला लंपे झालेला, म्हणजे ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळी तो पुढे सुद्धा येऊन देत नव्हता मिसेस. बरं. मग मिसेस पण आमच्या ओरडायच्या, कशालाही पळवता तुम्ही असं करता असं करता. पण बैला लंपे झाला साधारणतः 8-10 दिवस. म्हणजे पूर्ण असं म्हणणार नाही की बैल आता वाचेल म्हणे, पण बैलाची एक जिद्द होती की नाही आपल्याला हेच करायचं. आणि मालकाची पण एक जिद्द पिटली होती की नाही आपला बैल हे झाला नाही नाही भविष्यात एवढं पळू नाही पळू, आपली एक इच्छा होती की ना बरं झालं पाहिजे. मग मिसेस काय करायच्या, मी जरी बाहेर कुठं असलो खायला तयार, कुठं काय दे, म्हणजे काय पण असलं सारखं शांत होता ना, म्हणजे आजारी असल्याने एकदम शांत होता. ज्या दिवस ज्यावेळेस बरा झाला त्यावेळेस मिसेस शेजारी ओढायला तो त्यांच्याकडे गोंधळायसाठी सर. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य आहे, लढा लागला ना की काय काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे कोणाला पण ते हे करणार. मला वाटतं गेल्या वर्षी सुंदर तो भरपूरचा मैदान होता. याच मैदान फायनल फायनल केला. काय सांगशील काय घडलं त्यावेळेस? विशेष म्हणजे कसं, दारपुडी म्हणजे आपलं एक जुनं, म्हणजे जुना बैल जो पळत होता त्यानं दारपुडी मैदान एक पण सोडलेलं. बरं. म्हणजे पप्पा आमचं सांगायचे, वडील सांगायचे की त्यानं एक पण मैदान सोडलेलं नाही त्या बैलांना फाटीवर. मग मागच्या वर्षी पण आम्ही म्हटलं बाबा चला ठीक आहे त्या बैलाला पायरा केला, ह्या पण पायरा करू. मग आपण करडवाल्यानंतर पक्षा घातला होता. बरं. गाडी कडनं लागली गटाला, गाडी कडनं लागल्यानंतर गाडी सुट्टीच लागली, म्हणजे त्यानं सगळ्या गाड्या मारल्या. आणि त्याच्यानंतर 10-10, 9-9 गड पडले होते. गाडी खाली जवळजवळ 2 टांग्यानं सुटली होती. रान किती सक्सेसफुल, पण ह्या बैलाचं वैशिष्ट्य आहे खाल्ल्या रानात आहे ना किती पण गाडी मागणं सुटू द्या, दुसऱ्या तिसऱ्या झेपत गाड्या धरणार. हा आणि जर तोंड काढून सुटला ना मग सुट्टा जाणार. खाल्लं त्याचा विषय नाही खाल्लं. मित्रांनो आता आपण शॉर्टला पण तुम्ही बोललाय मला पण सांगितलं तू, कारण गाडी जर तू मागलं म्हटलं तर गाडी तू पुढचं तीन जप धरणार. आज कोणावर पळलाय तू? आज आपले बेडगावचे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण ज्यांना सुनील मिरांचा लाडू बरोबर आज पळाला. मित्रांनो आज आपण दारपुडी मैदानातच आहे आणि आज सुंदर महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सर्वांचा कानावरती बसलेला आवाज की त्या आवाजावर अखंड महाराष्ट्राचं बैलगाडी क्षेत्र गाजलं जातं असा आवाज. म्हणजे त्यांचा लाडू तुम्हाला माहिती आहे, आपण मुलाखतीत बघितलेला लाडू.
लाडवाज लाडवाने सुंदर भेटपाट झालं आता सेमीसाठी पात्र आहेत दोघं पण आता सेमीला आता अजून त्यांची लग्न नाही गाडी पण आपण मुलाखत घेऊन घेतल्यानंतर आता सेमीला जाणार आहेत ते आता लाडवाने सुंदर पळा लाडूचा पण पळ बघितला सर म्हणजे लाडू पण स्पीडनं पळतो अगदी कधी आत्ता आजच्या मैदानाच्या म्हणजे आजच्या धडपडी मैदानचे पार पडते आता जरा वातावरण बिघडलं थोडं पावसाचं वातावरण झालं तर काय सेमीला काय वाटतं तुला सेमीला काय घडेल नाही गाडी चांगलीच पुढे गाडी आता गटाला एवढी स्पीड मधून खालून निघाली होती त्याला अंदाज तर आम्हाला वाटतोय गाडी आज सेमी पास केला पाहिजे आत्तापर्यंत सुंदर ला तू बिंजोडला बोललास भरपूर बिंजोड झाले तुला काय का मला अनुभव सांगशील का बिंजोडचा बिंजोडचा अनुभव म्हणजे आता गेल्या लंपीचा चालू होती बर लंपीत बैल म्हणजे आजारी होता आणि लंपीत न 12 बैल झाला आम्ही म्हटलं चला आता फेरी वगैरे टाकूया त्यानंतर एक बिंजोड आमची जमली बर म्हणजे शर्य जमताना मोठी जमली होती बर आपण त्या बैलांची नावं घेणार नाही कारण त्याचं ती प्रतिष्ठित बैल आहे हिंद केसरीला पुसेगावला वगैरे लिहिलेली बैल आहे टॉपची बैल आहेत आणि फौजींची आहेत त्याच्यामुळे आपण त्या बैलांचं नाव पण घेणार नाही आणि आपल्याला त्यांचं घ्यायचं पण नाही कारण ते कसं होतं नाव घेतल्यानंतर थोडस परंतु एक वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्याला वाटलं नव्हतं की बैल आजारातनं बरा झालाय म्हणजे गॅरंटी नव्हती की बैल आता बरा होईल म्हणून बैल आजारातनं बरा होऊन बैलांती बिंदूर काढली होती ही आमच्या सर्वांच्या म्हणजे आमचा एक बंधुराज आहे बारका मनोज तेव्हा माझं म्हणजे मला असं वाटलं की आयला आता बैल उतरला तो गाडीत असं वाटलं की गाडी आता लागणार नाही पण तो एकटाच म्हणत होता बाई आज बैल लागणार बैल आज सोडतच नाही गाडी ते एकटं मत होतं की बैल लागणार कारण सुट्टी तेच करतो बरोबर कारण कसं असतं बैल दुसऱ्या कोणाला थांबतच ना सुट्टीला हा सुट्टीला तो असला की आम्हाला तो नसला की टेन्शन असत आम्हाला की बैल कोण सोडायचा एवढं स्पीड काल नाही की आम्हाला ते झेपतच नाही मग तो बंदुराज आहे त्यानं ते जाय ना त्याचा एवढा विश्वास बैलावर बैल जर खालून ज्या दिवशी निघून जाईल ना त्या दिवशी बैल गाडी लावणार खालूनच म्हणलं बायावर पण बघू नको गाडी बैलांना लावली म्हणजे हे गॅरंटी एवढी गॅरंटी म्हणजे ते आमचं एक वैशिष्ट्य बैल ज्यावेळेस असं वाटतं ना खालना ज्या दिवशी पुट टाकून पळतो त्यावेळेस आज पण बैलानं खाली गोंडा टाकला होता कडव बैलाचा गोंडावर म्हणजे वैशिष्ट्य आमची आठवणीतली बिंजोड की हिंद केसरी बैल विरुद्ध असताना सुद्धा आणि आम्हाला गॅरंटी नसताना सुद्धा बैलाने ती गाडी लावली तुझ्या आठवणीतून एखादा पहिरा सांगतील का सुंदरपूरचा आठवणीतला पहिरा म्हणजे कनेरगेटचा पाखरे काय घडलं विषय कसा होता आमची शर्यत अशीच जमली सोनार पाडावाले यांच्या बरोबर शर्यत जमली टॉपचीच बैल आहे ती दोन्ही त्यांची घरची गाडी पळाली म्हणजे पहिऱ्यात आधी पळालो आणि नंतर विरोधात पण ती गाडी पळाली होती त्यावेळेस आम्ही आमचे मित्र कनेरगेटचे सागर केसरकर असू द्यात घनश्याम बोटे असू द्यात सचिन कदम असू द्यात त्यांच्याकडे पाखऱ्या म्हणून आता बैल पोहोचतोय म्हणजे बैल चांगलाच पोहोचतो आणि टॉपलाच पोहोचतो तो सुंदर नुकताच दुसरा झालेला होता आणि आदतच्या गाड्या जमा दुसऱ्याच्या गाड्या जमण्यात म्हणून आम्ही ओपनची गाडी धरली होती शर्यत थोडक्याच पैशावर पण कसं होतं हे जर पण वैशिष्ट्य मी त्या ह्याच्यात पण सांगितलंय बैलाची गाडी आम्ही म्हणजे जास्त पैशा कधी खेळलो नाही कारण आपली कॅपॅसिटी आपण एवढी नाही की आपण तेवढे पैशा शर्यत धरू शकतो पण कमी पैशा जरी शर्यत धरली तरी टॉपची गाडी आपल्या बरोबर खेळायला तयार असते म्हणजे बाबा ते खेळायला तयार असतात की बाबा ही गाडी खेळायची सुंदरची गाडी जमली होती त्या गाडीत आमचा सामना झालेला पण आमची अशक्य अशी वाटणारी ती शर्यत होती बरोबर ती शर्यत आपल्याला होणार नाही आपण फक्त पळून जायचं एवढाच विषय होता ती शर्यत आपली पहिल्यानं काढून दिली ही वैशिष्ट्य आणि कारण आता सुंदर बरं चांगलं ना म्हणजे बैल पळले सुंदरचे अनुभव पण तुला बरेच आले सुंदर तुला भरपूर नाव दिले आणि आता आपण मागच्या 4-5 दिवसापासून युट्यूबला सुद्धा तुझ्या ब्लॉगला गाजतोय शॉर्ट मध्ये तर आता सेमीसाठी तुम्ही पात्र आहे सेमीसाठी आणि फायनलसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो आपण व्हिडिओ पाहिला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा जय शिवराय बाबू बाबांच्या नावाने चांगले.